देशासह राज्यात कोरोना या महामारी रोगाचा झपाट्याने प्रसार होत असून या महामारीचा सामना भारतीय पोलीस यंत्रणा, आरोग्य खाते, महसूल यंत्रणा, पत्रकार बांधव आणि सामाजिक संस्था सध्या युद्धपातळीवर करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारही याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. तर नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जातोय. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये पोलीस यंत्रणा केव्हाही येऊन या परिस्थितीची पाहणी करून विनाकारण हिंडणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांचा प्रसादही देत आहे. शेवगाव मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. कापूस, तूर आणि इतर धान्याच्या मोठमोठ्या बाजारपेठा आणि शाळा महाविद्यालय शहरात असल्यामुळे शेवगावमध्ये नेहमीच वर्दळ असणाऱ्या शेवगाव तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून शेवगाव पोलीस यंत्रणेने नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. तालुक्यातून बाहेर गावाहून मोठ्या प्रमाणात लोक आले, मात्र उत्तम नियोजनामुळे तालुक्याला याचा फार मोठा फायदा झाला. या कामाचे ग्रामीण भागातून आणि जाणकारांकडून कौतुक होत आहे. प्रतिनिधी शहरा मागळे, न्यूज टुडे 24, शेवगाव. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.